नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही पोचलो आहे सिद्धटेकमध्ये रात्रीच्या 12 वाजता. सो आईन त्यांना काहीच आयडिया नव्हती आम्ही येतो आहे म्हणून, आणि गेल्या गेल्या पहा अगस्त कसा चिकटला आहे. ब्लॉग का केला आहे हे कळेलच, कारण तुम्हाला त्यासाठी पूर्ण ब्लॉग तुम्हाला पाहावा लागेल. तत्पूर्वी तात्यांना हे पहा इथे लागलेलं आहे, आणि अगस्त्य काय म्हणतो ते पहा. हाय, हॅलो, नमस्कार, स्वागत आहे आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये. आम्ही आलेलो आहे आता सिद्धटेक मध्ये आणि रात्रीचे वाजलेत 12:30. आणि आईंसाठी आम्ही मोबाईल मागवला होता, सो तो आता ओपन करतायत. तात्यांना लागलं म्हणून आम्ही आलो, आणि आदल्या दिवशीच हा मोबाईल घरी आला होता, सो तो ओपनही केला नव्हता म्हणून इथे सिद्धटेकला आल्यावरतीच ओपन केला. आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आनंदात जगावा, भरभरून जगावा असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे नक्की सांगा. बाकी पहा, तर बर्फीला कुठलीही गोष्ट नवीन असेल ना तर ती ओपन करायला खूप मज्जा वाटते, आणि ती ते केलंच शेवटी. सो हा आहे आईंचा घेतलेला मोबाईल. हे तुझ्याकडून गिफ्ट ना आजीला. द्या आजीकडं, द्या आपलं गिफ्ट. अयो, माझ्या नातांनी सगळ्यांनी मोबाईल आणला. शूटिंगच्या नादात पहा एवढं दूध ओतू गेलं, काही हरकत नाही, ते साफ करून घेतलं. आणि त्यानंतर इथे पहा माझ्या कारभाऱ्यांनी आईंच्या मोबाईलमध्ये त्यांचा सिम कार्ड टाकायला सुरुवात केली. अगस्त्याचे इन्स्ट्रक्शन तर ऐका. मग काय तात्याला बांधायला पाहिजे. मोबाईल ओपन केला म्हटल्यावर आता चेकिंग तर झालंच पाहिजे म्हणून बघा कारभाऱ्यांनी मोबाईलची क्लिअरिटी चेक केली, बाकीच्याही गोष्टी चेक केल्या. त्यानंतर बर्फी आईंना समजवत होती अशा प्रकारे मोबाईल हँडल करायचा. अगस्त्य, बर्फी आणि आम्ही सगळे एकत्र आनंदात हसत खेळत रात्रीच्या 12-1 वाजता आम्ही गप्पा मारत होतो. इथे पहा आईंना घाई लागली होती की मोबाईलमध्ये माझा चॅनल, यूट्यूब चॅनल कसा ओपन करायचा किंवा कसं सदस्य कसा व्हिडिओज पाहायचा. सो ते सांगत होते कारभारी, आणि मी सुद्धा ते शूट करत होते. मला खरंच खूप प्राऊड वाटतंय की माझ्या घरातले मला सपोर्ट करतात ह्या गोष्टीसाठी. आणि इथे पहा माझा चॅनल सर्च केला दीपाली गायकवाड मोरे की लगेचच असं आयकॉन येतं, तुम्हीही लगेचच सबस्क्राईब करा. तुम्ही वाट कसली पाहताय? आणि हे पहा असं सबस्क्राईब केल्यानंतर माझं नाव येईल. सदस्यत्व घ्या आहे ना, याच्यावर क्लिक करा. सदस्य झालेले आहेत. गावी येण्याचं कारण जरी टेन्शनदायी असलं, म्हणजे तात्या गाडीवरून पडले असं आम्हाला गुरुवारी कळालं की आम्ही शुक्रवारी संध्याकाळी तिथे पोहोचलो, हजर झालो. आणि त्यानंतर तुम्हाला खरं सांगू का, संध्याकाळी ह्या गप्पा गोष्टी केल्यानंतर तात्यांनाही त्या आजाराचा थोडा का होईना विसर पडला. त्यांना लगेचच आम्ही दुसऱ्या दिवशी इकडे पुण्याला घेऊन येणार होतो दवाखान्यात नेण्यासाठी. आणि बाकी असंच आनंदात हसत सगळ्यांनी जगावं असं मला वाटतं. बरोबर बोलतीये ना मी? तुम्हाला जर पटलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. बाकी हे पहा आईंच्या मोबाईलवर माझी पहिली व्हिडिओ आलेली आहे, छोटंसं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. आणि त्यांना मी लाईक कसं करायचं, कमेंट कसं, अशा बऱ्याच गोष्टी बाकीच्या शिकवते हळूहळू, त्यांनाही कळतील. आणि एकामागोमाग एक पहा माझ्या सगळ्या व्हिडिओ झाल्यात. मग वाट कसली पाहताय? लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत, तोपर्यंत बाय बाय.